श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांच्या दोन हजार पाचशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त करवीर पीठाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाला आज कोल्हापूर शहरातील प्रमुख मार्गावरून पालखी परिक्रमा आणि परमपूज्य श्री विद्या नृसिंह भारती स्वामी यांची शोभायात्रा काढण्यात आली श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांच्या दोन हजार पाचशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त करवीर पीठाच्या वतीनं पंचवीस ते तीस एप्रिल या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सहा दिवस चालणाऱ्या उत्सवात श्रीमद जगद्गुरु आद्य शंकराचार्य स्वामींचा जन्मकाळ हवन प्रवचन कुंकुमार्चन गायन आदी धार्मिक उपक्रमांचा समावेश होता आज पालखी पूजन शोभायात्रा आणि प्रदक्षिणा पार पडली पॉप्युलर स्टील वर्कचे दिलीप जाधव यांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं तसंच परमपूज जय श्री विद्यानसिंह भारती स्वामी यांची रथातून शोभायात्रा काढण्यात आली घोडे सनई चौघडे ढोल यासह स्वामींच्या जयघोषात शोभायात्रा काढण्यात आली करवीर पीठापासून सुरू झालेली शोभायात्रा गंगावेश रंकाळा स्टँड अंबाबाई मंदिर महाद्वारोड पापाची तिकटी गंगावेश मार्गे पुन्हा करवीर पीठाच्या इथं तिची सांगता झाली यावेळी महिलांसह नागरिकांनी मोठी गर्दी केली होती पालखी प्रदक्षिणेला शिवस्वरूप भेंडे सुरेश कुलकर्णी धनंजय मालू रामकृष्ण देशपांडे यांच्यासह महिला उपस्थित होत्या